माननीय उद्धवजींनी आणि शिवसेनेनं या ठिकाणी कोस्टल रोडच्या संदर्भात एक प्रेझेंटेशन केलं होतं, कोस्टल रोडच्या संदर्भात. आणि परवा सांगताना म्हणाले की केंद्रातल्या सरकारनं आमचा कोस्टल रोड अडवला म्हणून आमचा कोस्टल रोड होऊ शकला नाही. खरं म्हणजे उद्धवजी, तुम्ही जर नीट माहिती घेतली असती तर तुम्हाला लक्षात आलं असतं, पण कोस्टल रोडच्या संदर्भात तुम्ही भाषण करण्याच्या पलीकडे काहीच केलं नाही. उद्धवजी, तुम्ही जे प्रेझेंटेशन कोस्टल रोडच्या संदर्भात करताय तेही जुनं आहे, आता त्याचंही अलाइनमेंट बदललेली आहे, त्यामुळे प्रेझेंटेशन तरी नवीन करून घ्या. त्या जुन्या प्रेझेंटेशनवर लोकांना या ठिकाणी अशा प्रकारचं प्रेझेंटेशन दाखवू नका. 2005-06 साली या कोस्टल रोडचा विचार आला. हा जो वेस्टर्न एक्सप्रेस वे आहे हा डीकंजेस्ट करण्याकरता 17 ठिकाणी एक समुद्रातनं त्या ठिकाणी पूल तयार करून 17 जंक्शनवर तो जोडायचा असा विचार मनामध्ये आला. आणि त्याच्यावर महानगरपालिकेने सांगितलं आम्ही हा करू. राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने त्या संदर्भात केंद्राला त्या काळात परवानगी मागितली. खरं म्हणजे आमच्या सरकारला त्यावेळेच्या आणि महापालिकेला माहितीच नव्हतं की आपला जो कायदा आहे या कायद्यामध्ये कोस्टल रोड करता जे रेक्लेमेशन करावं लागतं त्या रेक्लेमेशनची तरतूदच नाहीये, त्यामुळे त्याला मान्यता मिळाली नाही. 2011 साली ही फाईल बंद झाली, ती कोल्ड स्टोरेज मध्ये गेली. ज्यावेळी 2014 शेवटी मी मुख्यमंत्री म्हणून आलो त्यावेळी ही फाईल मी पुन्हा उघडली, सांगितलं मुंबईला कोस्टल रोड दिला पाहिजे. आणि त्या माध्यमातून माझ्याजवळ सगळे पुरावे आहेत, त्याच्या तारखा देखील या ठिकाणी आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर कायद्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये बदल करण्याची आवश्यकता होती, आणि म्हणून या ठिकाणी मी केंद्र सरकारकडे गेलो, त्यांना मी सांगितलं की नोटिफिकेशन बदलावं लागेल, कोस्टल रोड करता रेक्लेमेशन अलाव करावं लागेल. केंद्र सरकारनं त्या संदर्भात पहिल्यांदा नोटिफिकेशन काढलं, आणि हे नोटिफिकेशन काढून त्यांनी नोव्हेंबर 2015 हे नोटिफिकेशन त्या ठिकाणी काढलं. आणि या कोस्टल रोड करता त्यांनी आपल्याला रेक्लेमेशन करता येईल ही परवानगी दिली. 3 ते 4 महिन्यामध्ये केंद्र सरकारने ही परवानगी दिली. म्हणजे जो कोस्टल रोड हा कायद्यातच नव्हता, तो कायद्यामध्ये आणण्याचं काम हे नरेंद्र मोदीजींच्या सरकारनं 3 ते 4 महिन्यामध्ये त्या ठिकाणी केलं. त्यानंतर याच्या संदर्भात एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस घ्यायचे होते. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस घेण्याकरता इम्पॅक्ट अनालिसिस करायचं होतं, त्याला जवळजवळ 6 ते 8 महिन्याचा कालावधी लागणार होता. सातत्याने पाठपुरावा करून आम्ही इम्पॅक्ट अनालिसिस करून घेतलं. इम्पॅक्ट अनालिसिसच्या आधारावर MCZMA गेलो, त्याला आम्ही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मागितला. इन प्रिन्सिपल तत्वता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स त्याला आम्ही मिळवून घेतला. तो मिळाल्यानंतर या ठिकाणी आम्ही त्याचं नोटिफिकेशन काढलं, ते मान्यूर करून MCZMA पाठवलं. MCZMA त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवल्या. त्यांनी सांगितलं जिथे मँग्रोव्ह इफेक्ट होत आहेत तिथे 5 पट मँग्रोव्ह तयार करावे लागतील, या कोस्टल रोडवर तुम्हाला ट्राम तयार करावी लागेल. मी पुन्हा केंद्र सरकारकडे गेलो आणि सांगितलं की अशा प्रकारच्या या ज्या काही तरतुदी टाकण्यात येत आहेत याने हा फिजिबल होणार नाही, आम्ही याच्यावर मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार करू, पण ट्राम ही जुन्या जमान्याची आहे, त्यामुळे आता आम्ही ट्राम तयार करू शकत नाही. केंद्र सरकारनं तेही मान्य केलं. आम्ही सांगितलं मँग्रोव्ह 5 पट नको 3 पट झाली पाहिजे, तेही केंद्र सरकारनं मान्य केलं. आणि आता त्याचं फायनल नोटिफिकेशन हे या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये कधीही निघेल, पण ह्या फायनल नोटिफिकेशन करता काम थांबलं नाही. आम्ही केंद्र सरकारकडनं तत्वता मान्यता आणली आणि महानगरपालिकेला सांगितलं त्या ठिकाणी सगळ्या सुधारणा करा. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, अनेक त्या ठिकाणच्या सुधारणा आम्ही केल्या. त्याच्यामध्ये प्रिन्सेस स्ट्रीट खाल्लं हा कसा काय निघेल या संदर्भातली सगळी व्यवस्था आम्ही उभी केली. आणि त्यानंतर महानगरपालिकेला सांगितलं की आता फायनल नोटिफिकेशन येत आहे, पण त्याची वाट न पाहता एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट अनालिसिस तुम्हाला करता येईल आणि EOI तुम्हाला काढता येईल, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट तुम्हाला काढता येईल. तो एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट महानगरपालिकेने काढला आणि आता टेंडर RFQ लेवलवर आहे. उद्धवजी, महानगरपालिकेचे तुम्ही वाली आहे असं म्हणता, हे सगळं घडलेलं तुम्हाला का माहिती नाही? तुम्ही का नरेंद्र मोदींना दोष देताय की नरेंद्र मोदींमुळे हा रोड अडला? अरे हा रोड जर होत असेल तर तो केवळ आणि केवळ नरेंद्र मोदींमुळे होतो आहे, की ज्या नरेंद्र मोदींनी या कोस्टल रोड करता या सगळ्या परवानग्या या ठिकाणी दिल्या. बंधू भगिनींनो, मी सवाल विचारतो, अरे मुंबईमध्ये तुमचे 3 खासदार आहेत, महाराष्ट्रात तुमचे 18 खासदार आहेत, तुमचा एक तरी खासदार या ठिकाणी
पर्यावरण विभागामध्ये किंवा मोदीजींकडे साधं एक पत्र तरी घेऊन गेला का की या ठिकाणी आम्हाला कोस्टल रोड करायचा आहे. अरे मी त्या ठिकाणी सहा वेळा गेलो, सहा बैठका घेतल्या, त्या प्रत्येक बैठकीत त्यातला प्रॉब्लेम मी दूर केला. या ठिकाणी आपण काही करायचं नाही आणि जे करतायत त्यांना नावं ठेवायचे, हे बरं नव्हं, हे योग्य नव्हं. आणि म्हणून या ठिकाणी कोस्टल रोड होणार आणि तो भारतीय जनता पार्टी निश्चितपणे करणार, हा विश्वास मी तुम्हाला देतो.